महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नीरज विनोद बुराणीज स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस आवर क्राफ्ट. एक्सपीरियंस्ड एंड प्रोफेशनल टीम, नो हिडन चार्जेस, लग्जरियस डिजाइंस. स्पेसक्राफ्ट इंटीरियर्स, योर स्पेस आवर क्राफ्ट. महाराष्ट्र में 31 अगस्त से 10 दिवसीय गणेश उत्सव शुरू होने जा रहा है. इसी को देखते हुए केंद्रीय पुलिस थाने में वरिष्ठ पुलिस निरीक्षक मधुकर कड की अध्यक्षता में सोमवार को गणेश मंडलों के पुलिस एवं आयोजकों की बैठक आयोजित की गई है, जिसमें केंद्रीय थाना क्षेत्र के 40 सार्वजनिक गणेश मंडलों के आयोजकों के साथ गणेश उत्सव की तैयारी के संबंध में शासनादेशों की जानकारी मंडलों के अध्यक्षों, उपाध्यक्षों और सचिवों को दी गई है. मंडलों में जुआ खेलने वालों के खिलाफ विशेष रूप से सख्त कार्रवाई. उन्होंने चेतावनी दी है कि मंडलियों में जुआ बर्दाश्त नहीं किया जाएगा. वरिष्ठ पुलिस निरीक्षक मधुकर कड ने संवाददाताओं से कहा कि हमने मंडल के अध्यक्षों, उपाध्यक्षों और सचिवों के साथ बैठक की और उन्हें सरकारी आदेश के बारे में बताया कि मंडप कहाँ बनाया जाए, मंडप कितना ऊंचा होगा और अनुमति कैसे ली जाए, ऐसी जानकारी दी. मंडलों में जुआ के संबंध में उन्होंने कहा कि किसी भी मंडल में जुआ खेलने की अनुमति नहीं है और ऐसा होने पर पुलिस सख्त कार्रवाई करेगी. पोलीस स्टेशन उल्हासनगर अंतर्गत जे 40 मंडळ आहेत त्याच्यातले आम्ही आज अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सेक्रेटरी यांना आज मीटिंगसाठी बोलवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही MSEB चे अधिकारी आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे जे वार्डचे अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आम्ही त्यांना गणेशोत्सवामध्ये जे नियमाचं पालन कसं करायचं आहे त्याबाबत माहिती देत आहोत. मंडप किती टक्के रस्त्याचा असावा, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, 25% जागेतच मंडप उभारणी केली पाहिजे, त्यांना परमिशन कशी घेण्यात यावी, त्यानंतर मध्ये गणेशोत्सव साजरा कसा करण्यात यावा, लाऊडस्पीकर कधी चालवण्यात यावं, त्यानंतर त्याची मिरवणूक 10व्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी जी मिरवणूक आहेत गणपती विसर्जनाची, ती मिरवणूक कधी काढणार, किती कोणत्या घाटावरती घेऊन जाणार, याबद्दलची आम्ही सर्व माहिती घेऊन त्यांना आम्ही त्याचे गाईडलाईन्स देत आहोत. सर, मंडळाचा मेन जो असतो ते म्हणजे नाईट मध्ये कशी सुरक्षा करायची, त्यांना आम्ही आधीच सांगितलं आहे की रात्री तुमचे 2 जे स्वयंसेवक आहेत ते तिथं कंपल्सरी हजर राहिले पाहिजेत, दिवसा स्वयंसेवक हजर राहिले पाहिजेत. मूर्ती अशी कोणी तिथं येऊन एखादा जनावर येईल ते हार वगैरे खायचा प्रयत्न करेल ते मूर्तीला कुठं धक्का नाही लागला पाहिजे, मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी त्या स्वयंसेवकांनी घ्यायची आहे. आमचे पोलीस तर बंदोबस्त करणारच आहेत, परंतु त्याचे आधी त्यांची सुरक्षिततेची त्याची बाकीची जी जबाबदारी आहे ती मंडळाच्या स्वयंसेवकांची पण आहे. नुसता मंडळ बसवायचं आणि मग आम्ही घरी झोपू असं ते चालणार नाही आहे. त्यांनी पण काही जबाबदारी घेतली पाहिजे आणि सण हा आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरु जी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, पेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहु में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरु जी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरु जी को आज ही अवश्य मिलिए. श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा. पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं. पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई. फोन नंबर 9663296566.